ऑल ओवर इंडिया म्हणजे पूर्ण देशव्यापी हे आंदोलन होत आहे. कर सल्लागार आणि सीए संघटना देशातील 127 संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत, ज्यामध्ये कर सल्लागार संघटना आहे, सीए संघटना आहे, व्यापारी असोसिएशन आहेत. प्रमुख मागणी हीच आहे की जीएसटी आणि इन्कम टॅक्सचे जे कायदे आहेत ते सुटसुटीत करण्यात यावे, जेणेकरून व्यापारी आज टॅक्स भरायला तयार आहे, सर्व गोष्टी करायला तयार आहे, परंतु या जाचक अटी ज्या इथं या ठिकाणी सरकारने लावलेल्या आहेत, शासनाने लावलेल्या आहेत, जेणेकरून सांगू इच्छितो की लेट फीसच्या बाबतीत प्रत्येक आता जीएसटी कायदा सुरू होऊन जवळपास 3-3.5 वर्ष झालेले आहेत आणि या 3.5 वर्षामध्ये 300 जास्त अमेंडमेंट या कायद्यामध्ये सरकारच्या वतीने करण्यात आलेले आहेत. परंतु ज्यावेळेस सरकार म्हणते की 300 अमेंडमेंट झालेले आहेत, कायदा बरोबर नाही आहे, आम्ही दुरुस्त करतो आहे, मग व्यापाऱ्यांना का वेठीस धरल्या जात आहे, व्यापाऱ्यांना का लेट फीस लावल्या जाते, तेव्हा तुमचा कायदाच बरोबर नाही आहे, कायदाच दुरुस्त नाही आहे, तर व्यापाऱ्यांना लेट फीस कशाबद्दल? असे आमची मागणी आहे की लेट फीस रद्द करण्यात यावी. ज्यावेळेस तुमचा कायदाच नवा आहे तर लेट फीस लावू नये, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष या कायद्यावर तुम्ही अभ्यास करा, अमेंडमेंट करू नका आणि नंतर मग व्यापाऱ्यांना तुम्ही लेट फीस लावा. व्यापारी भरायला तयार आहेत, परंतु सरकार या ठिकाणी वेठीस धरत आहे व्यापाऱ्यांना आणि कर सल्लागारसुद्धा की जीएसटीची साईट जवळपास 1,25,00,000 व्यापारी या ठिकाणी जीएसटीमध्ये रजिस्टर्ड आहेत आणि तारीख दिली जाते 10 तारीख, 10 किंवा 11 तारखेला रिटर्न तुम्ही अपलोड करा. पूर्ण देशामध्ये 10 दिवसामध्ये 1,25,00,000 व्यापारी ज्यावेळेस रिटर्न भरायला जातात साईटवरती, साईट क्रॅक होऊन जाते, 1,50,000 युजर त्या ठिकाणी, 1,50,000 तुम्ही रिटर्न अपलोड करू शकत नाही एका दिवसामध्ये. म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की तुमची जीएसटीची साईट दुरुस्त करा, इन्कम टॅक्सची साईट दुरुस्त करा आणि वेळोवेळी तुम्ही कर सल्लागारांना किंवा सीए लोकांना रिटर्न भरण्यासाठी कमी वेळ दिला जातो. फॉर्म तुम्ही 1 महिन्याखाली तयार करता आणि पुढच्या महिन्यातच तुम्ही अंतिम तारीख डिक्लेअर करता की या तारखेपर्यंत तुम्ही रिटर्न अपलोड करा, नाही तर आम्ही तुम्हाला 10,000 पेनल्टी लावू, 1,50,000 रुपये पेनल्टी लावू. ही पेनल्टीसुद्धा व्यापाऱ्यांना जाचक आहे. या अटीविरुद्ध आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. जीएसटी कायदा जो बनवला आहे सरकारने, याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, जसं मुख्य जे आहे ITC आहे. ITC म्हणजे काय की व्यापाऱ्याने काही माल जर खरेदी केला दुसऱ्या व्यापाऱ्याकडून आणि त्याच्यावरचा जो सेटअप असतो तो सेटअप भेटायला पाहिजे. मूळ कायदा जो आहे GST हा कशामुळे बनवला, तर त्या ITC बनवलेला आहे. म्हणजे टॅक्सवरती टॅक्स लागू नये असं सरकारचा मुख्य उद्देश होतं, परंतु या उद्देशालाच इथं हरताळ फासल्या जात आहे. याच्यामध्ये काय आहे की जे ITC भेटायला पाहिजे, एखाद्या व्यापाऱ्याने जसं आत्ता सांगितलं की जर वेळेत रिटर्न दाखल नाही केलं तर जो व्यापारी त्याच्याकडून माल खरेदी करतो त्याला त्याचा सेटअपच भेटत नाही. म्हणजे असं आहे की सरकार स्वतःहूनच ITC हे नाकारण्याचं काम करत आहे, जो की त्याचा हक्क आहे आणि हे सगळं कायद्याच्या विरोधात आहे. तर त्याच्यामुळे सरकारने सर्वात जास्त या गोष्टीवर विचार केला पाहिजे की ज्या व्यापाऱ्याने, जो इमानदार व्यापारी आहे, त्यानं माल खरेदी केलेला आहे, त्याच्यावरचा ITC त्याला बरोबर भेटायला पाहिजे. दुसरी गोष्ट, या प्रत्येक रिटर्नला वेळेची लिमिट दिलेली आहे. जर GST रिटर्न त्याने वेळेत भरला तर समोरच्याला त्याचा बेनिफिट होतो, नाहीतर होणार नाही. तर असं नाही व्हायला पाहिजे. जेव्हा जो समोरचा व्यक्ती रिटर्न दाखल करेल तेव्हा त्या व्यक्तीला त्याचा फायदा झालाच पाहिजे. तर हा ITC मुख्य मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरा मुख्य मुद्दा आहे, रिटर्न लेट फाईल जर केलं तर त्याच्यासाठी लागणारी जी पेनल्टी आहे किंवा लेट फीस आहे ही फार जास्त आहे. या लेट फीसमध्ये सरकारने जवळपास त्यांच्या टोटल कलेक्शनच्या 25% कलेक्शन केलेलं आहे. GST कायदा 1 जुलै 2017 को लागू हुआ है. 1 जुलै 2017 को लागू होने के बाद उसमें अभी तक कम से कम 800-900 अमेंडमेंट हो गए हैं. इसमें व्यापारियों को इतनी तकलीफ जाती है कि हर बार नए चेंजेस आते हैं. कभी HSN कोड चेंज होता है, कभी कोई प्रोडक्ट के रेट चेंज होते हैं. अभी गवर्नमेंट ने नवा और एक कायदा लाया है ITC. अगर सामने वाला कोई पार्टी क्वार्टरली अगर रिटर्न भरता है और कोई मंथली वाला है तो उसके ITC का भी क्लेम जो है गवर्नमेंट अभी ऑटोमेटिक GSTR 3B पे डाल रही है. उससे जो बड़े व्यापारी है उनको इतनी तकलीफ जा रही है कि कोई क्वार्टरली वाला रहा वो 3 महीने में एक बार डालता है. तो ऐसे बहुत से छोटे छोटे कायदे हैं जो कि गवर्नमेंट ने देखना चाहिए, फाइनेंस मिनिस्टर ने इसके ऊपर ध्यान देना चाहिए, क्योंकि बड़ा व्यापारी छोटा व्यापारी सबको सेम कायदा लागू कर दिया है. एक कोई बड़े इंडस्ट्रियलिस्ट को जो अपना एक्सपेंसेस लगता है वही छोटे व्यापारी को लग रहा है, वही डेट उसको मिल रही है. तो ये सब चीज़ें के जो चेंजेस है गवर्नमेंट ने देख के उस पर कुछ अमलबजावनी करनी चाहिए और ये कायदा है थोड़ा इसमें और चेंजेस ला के इसको सॉफ्ट करना चाहिए. या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये चालू आहे. ज्या महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं GST जाचक अटी या ठिकाणी व्यापाऱ्यांना लावलेल्या आहेत. GST भरण्याला कोणत्याही व्यापाऱ्याचा विरोध नाही आहे, पण GST ज्या अटी आलेल्या आहेत
शर्ती आलेले आहेत ते अतिशय जाचक आहेत, जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्याला याच्यामध्ये फार जटिल झालेले आहेत। याच्यामुळं प्रत्येक वेळेस पैसे किती भरायचे काय भरायचे प्रत्येक वेळेस एक नवा नियम येतो आणि व्यापाऱ्याला याच्यामध्ये विटी धरण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासनाच्या वतीने होतो। तो या ठिकाणी जो जटिल अटी येतात त्या या ठिकाणी रद्द कराव्या। सरळ सोप्या पद्धतीनं GST देण्याला व्यापाऱ्याचा कोणाचाही विरोध नाही आहे, पण ज्या पद्धतीने अटी आणि शर्ती आणि ज्यावेळेस प्रत्येक वेळेस एक नवा नियम या ठिकाणी लादला जातो आणि व्यापाऱ्याला त्याचा त्रास होतो, त्या माध्यमातून ते सरळ आणि सोप्या पद्धतीने GST रीतिरिवाज व्हावेत या माध्यमातून सल्लागार संघटना आणि व्यापारी जिल्हा व्यापारी संघटना ही मागणी करत आहे।